महासमाधी पूर्व पुण्यकाल पुन्हा येणार नाही अशी वेळ, असं एक महाराजांचं अखेरचं गीत आपण ऐकलं. अभ्यासाचा एक नियम आहे लक्षात ठेवा, तुम्हाला 15 मिनटं नाम करायचं आहे, 12-13 मिनटं नाम करा आणि तिथंच शांत राहा. आपण इथे जो एक निर्माण केलेला होता प्रसंग, एक निर्माण केलं होतं वातावरण, तिथं सगळ्या चहा प्रकरणानं लक्षात आलं असेल तुमच्या, खूप कमी झालं. इथेच बसायला सांगितलं होतं पण जाऊ दे, महाराजांची इच्छा. चहा प्यायल्यामुळे कदाचित आता उरलेला भाग जागून ऐकतील, बरेही आहे. पण आपण लक्षात ठेवायचं, अभ्यास केल्यानंतर 15 मिनटं तिथेच बसायचं. नाही, मी 15 मिनटं अभ्यास करणार आहे, 12 मिनटं अभ्यास कर, 3 मिनटं तिथंच बसायचं. नुसतं डोळे बंद करून बसा, नुसतं महाराजांच्याकडे बघत बसा, नुसतं शांत बसा. कन्सॉलिडेशन अँड रिएन्फोर्समेंट हे शिक्षण क्षेत्रातले शब्द वापरतो आहे. तुम्हाला वाटेल बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शनमध्ये रिएन्फोर्समेंट RCC, नाही. मी जे वाचलं आहे, ज्याचा मी अभ्यास केला आहे, ते माझ्या मनात घट्ट कन्सॉलिडेट सॉलिड व्हायचं असेल, रिएन्फोर्स पुन्हा जास्त भक्कम व्हायचं असेल, थांबलं पाहिजे. नाहीतर एक दुसरा नियम आहे की वाचलेलं साधारणतः पहिल्या अर्ध्या तासात 2/3 म्हणजे 66% गोज डाऊन द ड्रेन, गटारातून खाली जातं, डझंट कम अप द ब्रेन, ब्रेनकडे येत नाही. अगदी लक्षात ठेवा, शांतपणे बसूया. जितकी कमी हालचाल होईल, जितकं कमी बोललं जाईल, जितकं कमी खाल्लं जाईल, जितकं कमी झोपलं जाईल आणि जितकं कमी लोकांच्यात मिसळलं जाईल, जितकं कमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलं जाईल आणि जितकं कमी ज्याला आपण आपला जवळचा साथी म्हणलेला आहे मोबाईल, आवश्यक वापराच, अनावश्यक बिलकुल वापरू नका. अशी वेळ पुन्हा येणार नाही आहे. महाराजांनी सांगितलं, आता तरी निर्धार करा पक्का, राम नाम स्वामी शिक्का. स्वामी शिक्क्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक राजा काही सैनिकांना घेऊन, असेल सीमोल्लंघनाचा दिवस म्हणजे विजयादशमी दसरा, राज्याची पाहणी पाहणं करत आपल्या सरहद्दीपर्यंत पसरला, सीमेपर्यंत राज्याच्या. पलीकडे बघितलं तर इतकी संपन्न भूमी होती, सुंदर पीक आलेलं होतं, सगळं शांत वाटत होतं. तो म्हणाला, हे राज्य कोणाचं आहे, हे राज्य आपण जिंकायला काय हरकत आहे. राजपुरोहित होते ते म्हणले, मुहूर्त चांगला नाही आहे. सेनापती म्हणाला की सैनिक पुरेसे नाही आहे, त्यांनी जर प्रतिकार केला तर आपला पराभव होऊ शकतो, आपण मरू शकतो, आपण कैदेत टाकले जाऊ शकतो. राजा म्हणाला, इथे हे राज्य घ्यायला, असं म्हणताना त्याची जी राजमुद्रा होती, अंगठी मुदी, ती पडली. हे सीमेवर उभे होते, मुदी अर्थातच दुसऱ्या राज्याच्या सीमेत पडली. महाराज म्हणाले, या मुदीचा, या मुद्रिकेचा, या स्वामी शिक्क्याचा काही संदेश आहे का, चला घेऊया ती जमीन. कसला मुहूर्त, कसलं सैन्यबळ, ही मुद्रिकाच सांगते काय, चला पुढे. राम नाम स्वामी शिक्का, आता तरी निर्धार करा पक्का. हे एक निका म्हणजे अगदी महत्त्वाचं सांगतोय दीनदास म्हणजे आपले महाराज. स्वामी शिक्का म्हणजे प्रत्येक श्वासावर नाम, आणि राम नाम मुद्रिका किंवा राम नाम मुद्रा किंवा राम नाम मुदी किंवा राम नाम अंगठी याशिवाय पवित्र गोष्ट नाही. गंभीर प्रसंग आहे, तरीसुद्धा गंभीरतेतून एक जरा लाईट आपण म्हणतो हलका फुलका असा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान सागरावरून उड्डाण करत होता, त्यावेळेला, आज हनुमंताचा दिवस आहे शनिवार आपण म्हणतो, 3 गोष्टी सांगतो. आपण म्हणतो मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. आपण हनुमंताचा हा आस्पेक्ट विसरतो, त्याला शक्तीचं, त्याला युक्तीचं, त्याला मुक्तीचं प्रतीक म्हणतो. पण लक्षात ठेव, तो बुद्धिमान आहे. युक्तीचा अर्थ मराठीत ज्याला ट्रिक म्हणतो तसं नाही आहे, युक्ती म्हणजे योग युक्त.
तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. युक्त झालं पाहिजे म्हणजे जोडलेलं राहिलं पाहिजे. ती युक्ती हनुमंताकडे आहे. ज्या वेळेला सगळ्या वानरांना सुग्रीवानी सांगितलं सीतेचा शोध घ्यायला जा, सगळे गेले सोडून हनुमान. सुग्रीवाला राग आला. सुग्रीव विचारतो, हनुमंता मी एक पाहिलंय, राम जीवनात तुझ्या आल्यापासून तू माझं ऐकेना असं झालंय, मी तुझा स्वामी आहे, मी तुझा राजा आहे. तो म्हणला नाही, सीतेचा शोध घ्यायला सांगितला पण सीतेला मी बघितलंय कुठे. सीता दिसते कशी, काळी गोरी, उंच ठेंगडी, बारीक जाड, बघितल्याशिवाय माहीत असल्याशिवाय हीच ती सीता कसं ओळखायचं. राम हसले म्हणाले बरोबर आहे. सगळी गेलेली वांद्रं हुप हुप करत परत आली, अहो सीता दिसते कशी. आपण ज्या वेळेला बेपत्ता माणसाच्या शोध खाली फोटो देतो, हरवल्या माणसाचा शोध पहिल्यांदा विचारतात फोटो आहे का काही त्याचा. सीतेचं वर्णन केलं, परत सगळी माकडं निघून गेली, कोण पश्चिमेला कोण पूर्वेला कोण. दक्षिणेच्या पथकात महत्त्वाची वानर आहे, दक्षिणेकडे लंका आहे आणि तिथे नेलेलं आहे सीतेला. अनेकांनी सांगितलेलं आहे, अगदी शबरीने सुद्धा सांगितलं, माझ्या गुरुजींचा निरव आणि तू काय करायचंस सीतेला मुक्त करण्यासाठी हे सांगितलं. माहीत आहे रामाला की इकडे दक्षिणेकडे लंका आहे, त्या लंकेत सीता आहे असू शकेल, कारण जो आकाश मार्गाने घेऊन गेलेला सीतेला तो केव्हाही आपली दिशा बदलून कुठेही घेऊन जाऊ शकतो रावण, पण ती लंकेत असण्याची शक्यता आहे. म्हणून लंकेकडे जे वानरांचं पथक होतं त्यात हनुमान, नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव, अंगद हे सगळे वीर त्या पथकात होते. सगळेजण गेल्यानंतर सुग्रीव अर्थात गेला आहे तोही नंतर युद्धाच्या वेळेला. पण एक लक्षात ठेवा, हनुमान तरीही थांबला. तो म्हणाला की काही खून नको का द्यायला, मी तुमचा माणूस आहे, कारण राक्षस कुठलंही रूप घेऊ शकतात. एक राक्षसच रावणाचा जो सेवक आहे मारुतीचं म्हणजे वानराचं रूप घेऊन आला आहे, काहीतरी खून पाहिजे, सांभाळावी खून. तर राम म्हणतो माझ्याकडे काहीच नाही, फक्त राम ही मुद्रिका सीतेनं माझ्या बोटात लग्नाच्या वेळेला घातली, ती माझ्याकडे आहे, सीता हे ओळखेल. मुद्रिका घेतली, हनुमान जात नाही आहे. ते म्हणाले की मी तुमचाच माणूस आहे, हे या मुद्रिकेवरून कसं कळेल. सीतेचा शोध घेताना तुम्ही बारीक झाला असाल आणि अरण्यात ही मुद्रिका गळून पडली असेल, आम्ही वांद्रं इकडून तिकडे भटकताना मला ही मुद्रिका मिळाली असेल, आणि मी रावणाचाच हेर नसेल कशावरून. मी तुमचाच माणूस आहे समजण्यासाठी. राम म्हणाले की आता आणखीन काय करायचं. सीतेचं वर्णन सांगितलं, मुद्रिका तुझ्याकडे दिली नाही म्हणला, जरा बाजूला या. आपण हल्ली ज्याला बॅड मॅनर्स म्हणतो सगळेजण बोलतायत आणि हनुमान रामाला म्हणतो जरा बाजूला या. असा कोणता प्रसंग आहे की जो फक्त तुम्हाला आणि सीतेलाच माहीत आहे, कुणाला लक्ष्मणाला सुद्धा माहीत नाही, असा कोणता प्रसंग आहे. राम हसून म्हणतो किती बुद्धिमान आहेस रे. प्रसंग सांगतो, एकदा सीता दमून माझ्या मांडीवर डोकं टेकून झोपली होती, त्यावेळेला एक कावळा काक आला आणि सीतेला त्रास देऊ लागला. सीतेची बोटं त्याला एखाद्या बोरांसारखी किंवा बेरीज म्हणतो ना आपण, सुंदर फळासारखी दिसली, चोच मारायला लागला. मी त्याला हकलायचा प्रयत्न केला, कारण सीता राजकन्या आहे लक्षात ठेवा, माझ्याबरोबर वनवासात आलेली आहे, तिला काही अट नाही आहे वनवासाची. किती सुकुमार तिची पावलं आणि आम्ही आलो निरनाडे खडे काटे बोचत, झोपली शांत तर झोपू द्या, कावळा त्रास द्यायला लागला. शेवटी एक लक्षात ठेवा की जो खरा वीर आहे तो मंत्र म्हणून कशाचंही अस्त्र करतो. एक गवताची काडी त्याच्यावर मंत्र, त्याला ईशिका अस्त्र म्हणलेलं आहे. ईशिका म्हणजे तृणपात, गवताची काडी. आणखीन एक लक्षात ठेवा, हे गवत आहे ना, गवताची काडी, हे सीतेचा भाऊ आहे. सीता भूमिजा आणि हा भूमिज, भूमिज म्हणजे भूमीतून आलेला, आणि सीता भूमिजा म्हणजे भूमीत सापडलेली. ज्या वेळेला रावण ज्या वेळेला सीतेकडे गेलेला आहे लंकेत जवळजवळ 9 महिने, एक गवताचं पात्र तिने मध्ये धरलेलं आहे की तू येऊ शकणार नाही, जळून मरशील. विचार करा, तुम्ही
मग त्याच वेळेला का नाही केलं ज्या वेळेला रावणाने नेलं? प्रश्न विचारतात, उत्तर तिथेच असतात. सीतेची इच्छा होती की जोपर्यंत रावण मला नेणार नाही तोपर्यंत रावणाचा संहार होणार नाही, आणि ती शपथ घेऊनच ते जन्मलेले होते. आधीची कथा सगळी सांगत बसत नाही, पण लक्षात ठेवा सीतेची इच्छा होती म्हणून ती रावणाकडून गेली, पण 9 महिन्यात स्पर्श करू दिलेला नाही, जवळ येऊ दिलेला नाही आहे. शेवटी रावण अल्टिमेटम म्हणजे निर्वाणीचा इशारा देतो, 2 महिन्यात तू जर माझी झाली नाहीस तर तुझे तुकडे तुकडे करून प्रातराश म्हणजे न्याहारी ब्रेकफास्ट बरोबर खाईन. त्यावेळेला हनुमानवरती आहे. हनुमंताचीच कथा मागे येऊन एक प्रसंग पाहूया. हा प्रसंग सांगतो की तो कावळा येत होता, मी त्याला हाकललं, मी नंतर एक गवताची काडी काढली, त्याच्यावर मंत्र म्हणला, त्याचं अस्त्र तयार झालं, ते मारलं, कावळ्याच्या एका डोळ्याला लागलं आणि तो गेलाच. अजूनही कावळा एकाक्ष असतो, नेहमी 2 सॉकेट्स आहेत असा बघतो, इकडे बघितलं की डोळा इकडे येतो, इकडे बघितलं की डोळा तिकडे होतो. हे मुद्दामून बघा, दोन्ही डोळ्याने बघा, कावळ्याला एकच डोळा असतो. ही कथा आहे. दुसरी एक कथा आहे, पण हे लक्षात ठेवा, मुद्दा काय आहे, हा प्रसंग लक्ष्मणाला सुद्धा माहीत नाही. हा प्रसंग सांगितलास की तू माझाच माणूस आहे, सीतेला पटेल. बुद्धिमताम वरिष्ठम अजून राहिलंय. अजूनही हनुमान जात नाही, अगदी हलक्या आवाजात विचारतो, तुम्ही एकांतात असताना सीता तुम्हाला कोणत्या नावानं हाक मारायची? लाडकं नाव निराळ असतं ना, गप्पू पप्पू अप्पू काहीही नाव असू शकतं, हे रामाचं सीतेचंही असू शकतं. किती सुंदर प्रश्न आहे. करुणानिधान लक्षात ठेवा, करुणानिधान म्हणून सीता म्हणायचे. बस आता मुद्रिका मिळाली, एकांतातला प्रसंग मिळाला आणि एकांतातलं नाव मिळालं, आता हनुमान निघाला. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. हनुमंताकडून शिकायचं काय? प्रसंगावधान आणि समयसूचकता. प्रसंगावधान आपण ज्याला म्हणतो ना प्रेझेन्स ऑफ माइंड, समयसूचका ॲप्रोप्रिएट काय करायचं आहे या समयाला ते लक्षात आलं पाहिजे. हनुमंताकडे ते होतं, रामापेक्षाही जास्त होतं, म्हणून म्हणलं जातं रामाशिवाय रामायण सांगता येईल, हनुमंताशिवाय सांगता येणार नाही. रामाच्या आधीही हनुमान होता. चिरंजीव काय तो आपण जशी ऑर्डर करतो विथ इफेक्ट फ्रॉम दिस डेट यू आर प्रमोटेड, चिरंजीव हा चिरंजीव आहे. वेदात महाकपी वृषाकपी म्हणून जी नावं येतात तो महान वानर हनुमानच आहे. हनुमान नाटक नावाचा ग्रंथ आहे रामायणाच्या वेळेचाच, तेवढाच मोठा. त्याच्यात सगळ्या हनुमंताच्या लीला, हनुमंताचं चरित्र, हनुमंताचा पराक्रम सांगितलेलं आहे. पण आत्ता आपण ज्या श्लोकाचा उल्लेख केला तो सतत परिचय हनुमान स्वतःचा करून देता. तू आहेस कोण? श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. मी रामाचा दूत आहे, हे महाराजांचा दूत आहे. महाराज जर दीनदास आहेत तर मी दीनदास आहे, ही भूमिका आपली पाहिजे. महाराज आज काय सांगतात ते बघा. नाम रूपाचा संबंध. महाराजांच्या चरित्रात शेवटी जो जो 10-12 पानं एक संवाद दिलेला आहे. वल्हवणकर नावाचे एक मोठे विद्वान फिलॉसॉफर म्हणजे तत्त्वज्ञ, पण रूप संप्रदायी, हे मध्व संप्रदाय वगैरे. कृष्णाचं रूप महत्त्वाचं आहे आणि बाकीचे म्हणतात कृष्णाचं नाम महत्त्वाचं आहे. महाराज नाम महत्त्वाचं आहे म्हणायचे, आणि ते म्हणाले नामापेक्षा रूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ध्यान करताना समोर नको का रूप? सगुण उपासना करताना विग्रह, विग्रह म्हणजे मूर्ती, नको का? सगुण साकार सदेह रामाने चरित्र जगलाय ना, नको का त्याचं रूप समोर? कृष्ण केवढ्या लीला त्यांनी वृंदावनात गोकुळात केल्या, आणि कुरुक्षेत्रावरची त्याची भूमिका, नको का कृष्णाचं रूप समोर? वल्हवणकर म्हणत होते. महाराजांनी इतकी छान उत्तरं दिलेली आहेत, आणि शेवट काय झाला क्लायमॅक्स या प्रसंगाचा, वल्हवणकर शरण गेले, त्यांनी नामाचा अनुग्रह घेतला आणि मान्य केलं रूपापेक्षा नाम श्रेष्ठ. नाम आधी होतं, नाम आत्ताही आहे, सगळं नष्ट झालं तरी नाम उरणार आहे. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. राम एकदा सहज त्याच्या मनात आलं, आईकडे गेला, माझं नाव राम का ठेवलं? आई म्हणाली अरे बाबा मी कुठे ठेवले, वसिष्ठाने ठेवलं आहे. आणि असल्या प्रश्नाची उत्तरं मला येत नाही का या प्रश्नात, कसं मी सांगेन कुठे केव्हा कुणी ते सांगेन,
का या प्रश्नाचं उत्तर वडिलांना जाऊन विचार. दशरथाकडे आला आणि म्हणतो माझं नाव राम का ठेवलं. दशरथ म्हणाले गुरु वसिष्ठाने ठेवलेलं आहे आणि मी शिपाई गडी आहे. विचार करण्याचं काम माझ्याकडे नाही आहे. काय पराक्रम करायचा असेल तर सांग. वसिष्ठांकडे जा. वसिष्ठांकडे आल्यानंतर म्हणाले अरे रामा या प्रश्नाचं उत्तर तू मला कधी विचारतोयस. मी वाट बघत होतो. प्रत्येकाने आपल्या नावावर चिंतन केलं पाहिजे. पूर्वीची नावं जी असायची ती देवांची देवींची ठेवलेली असायची. आणि इतकंच नाही तर याने गौणाने नामाने ही जी विष्णूची सहस्र नाम आहेत ती नामं नाही आहेत ते गुण आहेत. लक्षात ठेवा विष्णूच्या स्वरूपाचं किती पैलू आहेत. फॉर एक्झाम्पल 1000 आणि 1000 नाही आहेत. सहस्र म्हणजे असंख्य अनेकानेक अगणित मोजता येणार नाही इतके. आपण सगळेजण विष्णू आहोत. विष्णू रूप आहोत. कणाकणात जसा भगवंत भरलेला आहे अणू अणूत विष्णू भरलेला आहे. आपण कितीदा तरी पाहिलेलं आहे. विष्णू शब्दाचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर विष्णूच्या मूर्तीची गरजच पडत नाही. अणू रेणू लक्षात ठेवा. विषाणू व्हायरस त्याच्यातही विष्णूच आहे. किंवा आम्ही गमतीनं म्हणतो विषाणूंनी त्रास दिला कारण विष्णूपासून आपण दूर आलो. विष्णू आणि विषाणूच्या स्पेलिंगमध्ये एक ए त्या व्हायरसमध्ये जास्त आहे लक्षात ठेवा. विषाणू जीवाणू आपण जीवाणू म्हणतो सरपटणाऱ्या प्राण्याला. कीटाणू इन्सेक्ट्स. स्थाणू खाम. या सगळे नुणूमध्ये जो पूर्णपणे भरून राहिलेला आहे त्याला विष्णू म्हणायचं. विष म्हणजे प्रवेश. विश्वम विष्णुर्वषटकारो. पहिल्यांदा विश्व निर्माण केलं त्यात प्रवेश केला आणि सगळं विश्व विष्णुमय झालं. हे लक्षात ठेवा. कशातही राम नाही असं नाही. असं ज्याला वाटेल त्याच्या जीवनात राम आहे. आणि असं जर वाटत नसेल तर राम म्हटलेलं बरं. राम म्हणणं म्हणजे मरणं हा मराठीत. आपण जे राम म्हणतो ते राम नाम म्हणतो. रामाचा एका अर्थाने गजर करतो जप करतो स्मरण करतो. नाम आणि रूपाचा संबंध फारच सुंदर आजचं प्रवचन आहे. मगाशी जे सांगितलं तो आजचा सुविचार आधी वाचूया. दानात दान अन्नदान. आपण ज्यावेळेला नाव सांगायला सांगतात ना उखाणे भाजीत भाजी मेथीची पुढे सांगायला पाहिजे काय कोणतरी. तशी आज महाराजांनी तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. दानात दान अन्नदान. उपासनेत उपासना सगुण उपासना. आणि साधनात साधन नाम नामस्मरण. पहिल्यांदा सांगितलं दानात दान अन्नदान. उपासनेत उपासना सगुणाची उपासना. आणि साधनात साधन नामस्मरण. केवढा शक्तिमान हा विचार आहे. विवेकानंदांचे शक्तिदायी विचार म्हणून एक रुपयाला त्यावेळेला मिळत होतं पुस्तक. आणि एक महान व्यक्ती वैफल्यग्रस्त फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या करायला गेलेले होते. अशा रुळावर उडी टाकणार होती की जी गाडी कधीही उशिरा येत नाही. अनाऊन्समेंट झाली की आज काही कारणानं ती गाडी 3 तास उशिरा आहे. आता काय करायचं. शेजारी बुक स्टॉल. खिशात पैसे नाहीत 1 रुपया. 1 रुपयाला पुस्तक. लक्षात ठेवा 4 पैशाला मिळत होतं बायबल. 4 पैशाला मिळत होतं कुराण. 4 पैशाला मिळत होती गीता. ही प्राईस झाली. व्हॉट अबाउट व्हॅल्यू. 1 रुपयाच्या पुस्तकाची व्हॅल्यू सांगू तुम्हाला. अजून ती व्हॅल्यू जिवंत आहे. पुस्तक घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. अरे तुला जीवच द्यायचं आहे ना द्यावाचं वाटतो ना मग जीव दे जीवाला. कुठल्या तरी संस्थेला जीवन अर्पण करून टाक. मरेपर्यंत त्या संस्थेची सेवा कर. जीव काय देतोस. तू निर्माण केलास का जीव नाही तर तो डिस्ट्रॉय करण्याचा नष्ट करण्याचा तुला अधिकार नाही आहे. असे विवेकानंदांचे विचार वाचल्यानंतर आत्महत्येचा विचार रद्द केला. परत आपल्या गावात आले. ज्या गावाचं नाव होतं राळेगण शिंदी. शिंदी म्हणजे कंट्री लिकर ज्याला आपण गोव्यात फेणी म्हणतो. सगळ्या पुण्याची दारू त्या गावात बनत होती. आणि शासनाच्या संरक्षणाखाली हे लक्षात ठेवा. त्यांनी गावातल्या मुलांना बोलवलं असं घर आहे का की जिथे दारू न पिणारा पुरुष आहे. अशी बरंच घरं आहेत की जिथे दारू पिणाऱ्या स्त्रियासुद्धा आहेत. वाताहत झालेली आपल्या गावाचे. एवी तेवी आपलं जीवन हे मरणासारखंच वाईट आहे ना. पैसे नाहीत खायला नाही शिक्षण नाही नोकरी नाही. करूया ना. पहिलं काम केलं घेतल्या काठ्यात सगळी मडकी होती ज्यात ती दारू तयार केली होती फोडून टाकले. जे तरंगणारी लटकणारे चकचकीत कागदातले असतात ना
हा पान मसाला तो गुटखा जाळून टाकले आणि दुकानदाराला सांगितलं इथून पुढे जर दिसलं एकही गुटख्याचं पाकिट तुला आणि दुकानाला जाळून टाकू. ती जी तरुणाईची शक्ती होती युवा शक्ती सगळं गाव इतकं बदललं. राळेगण शिंदेचं राळेगण सिद्धी नाव आहे सिद्धी. आणि ती सिद्धी त्या एक रुपयाच्या पुस्तकाने त्या महान मानवाला दिली. आपण सगळेजण त्यांचं नाव जाणतो. मी नाव मुद्दामून सांगत नाही विचार करा पण सांगतो तुम्ही विचार करणारे आहात असं मला वाटत नाही कारण मी विचार करत नाही. अण्णा हजारे. अण्णा हजारे हे त्या व्यक्तीचं नाव आहे. काय बदल घडला? एक विचार जीवन बदलवतो. ते जीवन विचारातून बदलण्यासारखंच असतं. महाराज म्हणतात जोपर्यंत चिंतन करत नाही तोपर्यंत जीवनात अर्थच नाही. महाराजांना विचारलं गीतेतला आवडता श्लोक कुठला? महाराजांनी गमतीने सांगितले आपल्याला तो पाठ आहे. पाठ आहे म्हणजे अर्थाकडे पाठ. मला चिंतनच करायचं नाही. चिंतन करण्यासाठी माझा जन्मच नाही. माणूस म्हणून बाय ॲक्सिडेंट मी जन्माला आलेलो आहे. महाराजांना वाईट वाटतो. माणूस म्हणून जन्माला आलात ना, बुद्धी मिळाली आहे ना, विचार विचार करा तुम्ही माणसा. हा आठव्या महाराजांचं सांगण्याची पद्धत मला काय बुद्धिमान असतील महाराज. भगवंताच्या म्हणजे विष्णूच्या आठव्या अवतारानं सांगितलेल्या गीतेतल्या आठव्या अध्यायातला आठवा श्लोक आठवा आठवा. चिंतन करा. पाठवा नाही, सेंड अँड फॉरवर्ड. हल्ली सगळंच सेंड अँड फॉरवर्ड. गुड मॉर्निंग कोण वाचतं ते वाचत नाही. पाठवायचं, साठवायचं नाही, जवळ ठेवायचं नाही. बापरे आठवायचं तर नाहीच नाही कारण आठवलं तर चिंतन झालं. चिंता करण्यात आम्ही एक्सपर्ट आहोत. चिंता करण्यात, चिंतन करण्यात सगळ्यात मागे. महाराजांना विचारलं आवडता श्लोक तुम्ही सांगितला पण त्या आवडत्या श्लोकात शेवटचा शब्द कुठला आहे? महाराज नेमे शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे, शेवटची वस्तू नाम असली पाहिजे. काल आपण बघितलं महाराजांनी गीतेतला तो श्लोक का नाही सांगितला? अंतकालेच माम एव स्मरण. माझंच स्मरण करून मुक्त वा, कलेवर देह टाकून दे. अंतकालेच महाराजांनी हा श्लोक का नाही सांगितला? महाराजांनी हा श्लोक का नाही सांगितला? तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. का नाही सांगितला महाराजांनी हा श्लोक? हा आठवा श्लोक आठव्या अध्यायातला का सांगितला? चार भाग बघा त्याचे. पहिला भाग त्यांनी सांगा अभ्यास योग युक्तेन. महाराजांना अभ्यास करायला पाहिजे. आपण बुद्धियोग शब्द आहे गीतेत, ज्ञानयोग शब्द आहे गीतेत, अभ्यास योग दोन तीनदा आलेला आहे महाराजांनी. पहिला शब्द आपल्याला सांगितला अभ्यास योग. माझा गीतेतला सगळ्यात आवडता श्लोक महाराज म्हणतात अभ्यास योग युक्तेन. अभ्यास कसा करायचा? चेतसा न अन्यगामिना. बुद्धी दुसरीकडे जाता कामाने, लक्ष दुसरीकडे जमा. एकाग्र कुशाग्र असं पाहिजे. कुशाग्र म्हणजे अणकुचीदार आणि एकाग्र म्हणजे दुसरं काहीच नाही, एकच अग्र. फोकस सेंटर. सेंटरवरून सेंट्रेशन कॉन्सन्ट्रेशन फोकस. हे महाराज सांगताय चेतसा. चेतस इज कॉन्शियसनेस. न अन्यगामिना. कॉन्शियसनेस म्हणजे बुद्धी दुसरीकडे जाऊ देऊ नका. पुढे काय सांगितलेलं आहे ते फार महत्त्व आहे. पार्थ तुला जर ते परमम जे पद पाहिजे असेल तर अनुचिंतयन अनुचिंतयन अनुचिंतयन. अर्जुनाला कृष्ण सांगतोय अनुचिंतन कर, परत तू विसरशील. पुन्हा चिंतन कर, परत तू विसरशील. चिंतन कर, चिंतन कर, चिंतन कर. महाराजांचा आवडता श्लोक आहे. तुम्ही जो प्रवचनातला जास्तीत जास्त शब्द महाराजांना चिंतन. आपण ते सोडून सगळं करतो. आज पुण्यतिथीच्या दिवशी महाराजांना आपण वचन देणार आहोत का? कमिटमेंट म्हणजे बांधील की महाराजांना सांगणार आहोत का पुढच्या पुण्यतिथीपर्यंत? नाम घेईन, नामच घेईन, नामाशिवाय काही घेणार नाही. अहो केवढी आपली प्रगती होईल. महाराज काय सांगतायत ते बघा. नाम घेत असताना रूपाचे ध्यान आवश्यक आहे का? मग असे रामाचं बघत होतो. वसिष्ठांकडे राम आला. वसिष्ठ म्हणला रामा अरे तुला दिलेलं नाव काय? हे तुलाच दिलेलं नाव नाही आहे, तुझ्या आधी ते नाव होतं. व्यावहारिक दृष्टीने बघितलं तर परशुराम हा रामच होता, बलराम हाही राम होता. तीन राम झालेले आहेत. आपण मागे गमतीनं म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. कुठला राम आहे हा?
त्रिवार जय जयकार करता आणि श्री मागता. श्री म्हणजे सगळं वैभव, सगळं ऐश्वर्य, सगळं सौंदर्य, सगळं औदार्य. राम मला दे. जय राम, जय राम, जय राम. जागेपणी तुझा जय जयकार, स्वप्नात तुझा जय जयकार, गाढ झोपेत तुझा जय जयकार, कुठल्याही कार्याच्या आरंभी तुझा जय जयकार, कार्य चालू असताना जय जयकार, कार्य संपल्यानंतर जय जयकार. जय राम, जय राम, जय राम. 12 अक्षर श्री हे 13 अक्षर. चिंतन केले कधी? आणि म्हणून म्हणतात चिंतन केलं की तोच मंत्र दर वेळेला आपल्याला नवीन वाटतो. चिंतन करत नाम घेतलं की तेच नाम आपल्याला नवीन वाटतं. आणि चिंतन करत महाराजांचं दर्शन घेतलं तर प्रत्येक वेळेला दर्शन नवीन वाटतं. हे नाविन्य असल्याशिवाय चैतन्याचा अनुभव येणार नाही. तेच तेच तोच तोच. यांत्रिकता आली, बोरिंग लाईफ झालं, सायक्लोस्टाईल ऑर जेरॉक्स लाईफ झालं. कशाला कार्बन कॉपीसारखं जगायचं? कालच्यापेक्षा आज काहीच निराळं करायचं नाही का? विचार करा तुम्ही. प्रत्येक कृती निराळी करता येते. आज चहाचा कप असा धरला, उद्या असा धरूया, नंतर असा धरूया, आज बशीत ओतून पिऊया, करूया ना जरा फरक. नाहीतर तो चहा गोमूत्रासारखा लागेल, चहा लागणारच नाही. प्रत्येक तुम्हाला सांगतो सिप म्हणजे प्रत्येक घोट जर निराळा वाटला, नाम घे ध्यान तो घोट. बघा किती प्रत्येक तोच चहा किती सुंदर लागतो, रोज किती सुंदर लागतो. हल्ली झेन म्हणतात म्हणजे ध्यान. टी म्हणजे चहा घेत असताना तुम्ही ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यान म्हणजे डोळे बंद करून कशाला? अरे चिंतन हेच ध्यान आहे. ध्यान हे चिंतनच आहे. ध्यानमधला धी म्हणजे बुद्धी, आणि बुद्धीचं महत्त्वाचं काम चिंतन आहे. हे विचार करूया आपण. काय चिंतन करायचं? एक सांगितलं आहे झेन टी म्हणतात त्याला. चहा पिताना ध्यान करायचं. कुणाचं कृतज्ञ, कुणाचं कृतज्ञ राहायचं? अरे बापरे, हा विषय तर आपल्याला पाठ आहे. आज चिंतन करूया की महाराज हा चहा मी पितोय, तो चहा माझ्या ओठात जाण्यासाठी, त्याचा घोट मी पिण्यासाठी असंख्य असंख्य लोकांचे उपकार माझ्यावर आहे. पहिला उपकार आईने चहा करून दिला, दुसरा उपकार बाबांनी दूध आणलं, तिसरा कुणीतरी दूध दिलं, कुणीतरी दूध काढलं, कुणीतरी त्या पिशवीत भरलं, कुणीतरी पिशवी माझ्यापर्यंत आणून दिली. ती पिशवीच्या प्लास्टिकचा विचार केला. अरे बापरे, कुठे प्लास्टिकची पिशवी बनवली, कशापासून बनवली माहीत नाही. साखर कुठल्या ऊसापासून बनली, तो कुठल्या राज्यात तयार झाला, किती हमालांनी तो माझ्यापर्यंत साखर आणून पोचवली. चहा बापरे विचारच करू नका. किती 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 दूध माझ्यापर्यंत पोचवलं, धन्यवाद. चहा माझ्यापर्यंत पोचला, धन्यवाद. चहाची पावडर, साखर माझ्यापर्यंत पोचली, धन्यवाद. आईने करून दिला, धन्यवाद. एक धन्यवाद राहिला आहे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा धन्यवाद आहे. ज्या गॅसवर मी चहा केला तो गॅस कोणाचा? सिलेंडरचा. सिलेंडरमध्ये कोणी भरला? परत ती मालिका लागते. असंख्य लोक काम करतात सिलेंडर बनवायला. लोखंड नको का? लोखंड मातीतून काढायला नको का? विचार करा. एक चहाचा घोट घेताना मला असंख्य असंख्य लोकांबद्दल त्यांचे उपकारात राहिलं पाहिजे, उपकारांचं स्मरण केलं पाहिजे. दिस इज झेन टी. झेन बाथ, आंघोळ करताना ध्यान. झेन मील, जेवताना ध्यान. झेन स्लीप, झेन ड्राईव्ह. प्रत्येक गोष्टीत ध्यान राहिलं पाहिजे. ध्यान म्हणजे असं बसलाय वगैरे तसं काही नाही, चिंतन आहे ध्यान म्हणजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला सुंदर चहा गरम गरम मिळावा म्हणून लाखो लाखो अब्ज अब्ज वर्षापूर्वी डायनासॉर्स नावाचे जे मोठे प्राणी होते ते मेले, पुरले गेले, त्याच्यावर मातीचे थर साठत गेले, त्यांची हाडं उरली, त्या हाडावर प्रेशरमुळे त्यांचं तेल झालं. ते तेल अरब कंट्रीजमध्ये आता काढतात सगळीकडे. ज्याला आपण म्हणतो ना क्रूड ऑइल आहे, त्याचंच डिझेल बनतं, त्याचंच पेट्रोल बनतं, पहिल्यांदा गॅस येतो. म्हणजे मला सकाळचा चहा मिळावा म्हणून जो गॅस पेटवावा लागतो, तो गॅस मला मिळावा म्हणून अब्जावधी वर्षापूर्वी कुठला तरी एखादा डायनोसॉर मेलाय हो. त्या डायनोसॉरबद्दल नको कृतज्ञता व्यक्त करायला? विचार करा तुम्ही. अरे कृतज्ञता म्हणली तर सगळ्यांबद्दल कृतज्ञता. मी जिवंत आहे म्हणजे किती कारण आहे. तो कपडे आहेत, घर आहे, मकान रोटी कपडा म्हणतो त्याच्याहीपेक्षा आईवडील नाहीत. आईवडिलांशिवाय का मी या जगात आले? आईवडील त्यांच्या आईवडिलांशिवाय का जगात आले?
आजी आजोबा त्यांच्या आई वडिलांशिवाय काय जगात आले कुठपर्यंत जाणार तुम्ही? पहिल्या पुरुषापर्यंत, त्या सप्तर्षींपर्यंत, त्या ब्रह्मदेवापर्यंत आणि त्या परब्रह्मापर्यंत. ब्रह्मदेव अलीकडचा आहे, मरणार आहे ब्रह्मदेव. असे किती ब्रह्मदेव झाले? आपण 28 कोटी 28 युग वगैरे म्हणतो ना, तितकी युग झाली, तितके ब्रह्मदेव झाले, तितके विष्णू झाले, तितके शंकर झाले. गीतेत वाचा, दासबोधात वाचा, मनाच्या श्लोकात वाचा. अय ब्रह्मदेवाने निर्माण केलं, ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? अय म्हणे विष्णू पालन करतो, विष्णूचं पालन कोण करतं? आणि म्हणे शंकर योगाग्नीने तिसऱ्या डोळ्यातून जाळून टाकतो. शंकराला कोण जाळतं? हाच शब्दप्रयोग मनाच्या श्लोकात आहे. त्या संहार काळी रुद्रास कोण जाळी? विचार करा, ते परब्रह्म आहे. आणि परब्रह्माच्याही पलीकडे साक्षात सगुण सदेह परब्रह्म मला सेवा करता यावी म्हणून सद्गुरू, सद्गुरूंच्या पलीकडे काय काहीही नाही. त्या सद्गुरूंच्या पुण्यतिथीसाठी, पुण्यपर्वासाठी आपण इथे जमलेलो आहोत हे लक्षात ठेवा. नाम घेत असताना त्याचं ध्यान आवश्यक आहे का? वसिष्ठाने काय उत्तर दिलं लक्षात ठेवा. श्रीराम जय राम जय जय राम मधला राम हा आत्मा राम आहे. तो नाही परशुराम, तो नाही दशरथ कौशलेचा श्रीराम, तो नाही बलराम. त्या जे नाहीत आता त्यांचं काय स्मरण करतो? जो जन्मला, जो जगला, जो गेला त्याचं स्मरण करतो. मी आत्मारामाचं स्मरण करतो, जो कायम आहे चैतन्य रामाचं स्मरण करतो, स्वरूप रामाचं स्मरण करतो. ते वसिष्ठांनी त्याला सांगितलं, रामा तू जन्मण्यापूर्वी तुझे वडील होते ना रे? होते ना. त्याशिवाय काय? दशरथातला र घेतला. तुझी आई होती ना रे? अरे त्याशिवाय काय जन्म झाला? कौसल्या ल्यातला आ घेतला. आणि तुमचं राज्य चालवणारे सुमंत्र म्हणून मंत्री होते ना रे तुझ्या आधी? हो, त्याच्यातला म घेतला. दशरथातला र, कौसल्यातला आ आणि सुमंत्रातला म घेऊन र आ म राम शब्द तयार झाला. तुझ्या आधी र होता, तुझ्या आधी आ होता, सगळ्यांच्याच आधी र होता, सगळ्यांच्याच आधी आ होता. फक्त ते कुठून तरी आपल्यापर्यंत पोचले. एक फार सुंदर चित्र डोळ्यासमोर आणा ना तुम्ही. शंकर नृत्य करतोय, हातात डमरू आहे, विशिष्ट पद्धतीने वाजवला, क ख ग घ. मी असं का म्हणतोय? कारण क मध्ये अ मिसळल्याशिवाय क होत नाही, क मध्ये आ मिसळल्याशिवाय का होत नाही, क मध्ये ई मिसळल्याशिवाय की होत नाही. म्हणून आधी अ आ ई बाराखडी करतो ना आपण, स्वर आहे. आणि हे शंकराच्या डमरूतून ध्वनी निर्माण झालेले आहेत, लक्षात घ्या. शंकर आदिनाथ आहे. आधी खरंच आधी सगळं ज्ञान शंकरापासून सुरू झालेलं आहे. शंकराची उपासना आपल्या देशात विष्णूच्या आधीची आहे. आणि शंकराच्या आधीच शिव आहे, आज तो विषय नाही आपला. पण शिव हे स्वरूप आहे, शंकर हे त्याचं रूप आहे. तुम्ही शंकर म्हणल्यानंतर आपण शिवाच्या मंदिरात जातो, तिथे लिंग असतं. मी तरी अजूनपर्यंत असं मंदिर बघितलं आहे, देखावे बघितले कुठे? गणेश चतुर्थीत फ्लोट्समध्ये शंकर बसला आहे, पार्वती आहे, गणेश खेळतो आहे, तिकडे मोरावर बसून तो त्यांचा पहिला मुलगा षडानंद कार्तिकेय आहे. सगळा दरबार जमलेला आहे, शंकराचा दरबार आहे. शिवाचा आहे का? शिवाचं फक्त लिंग आहे. आणि ते लिंग म्हणजे खूण. कशाची खूण आहे? यज्ञाची खूण आहे. यज्ञ खाली जे शाळुंखी आहे ते यज्ञकुंड आहे, आणि वरती जे लिंग आहे ते यज्ञाची ज्वाला आहे. म्हणून ज्योतिर्लिंग म्हणतात. ज्योतिर्लिंग आहे ते ज्योती आहे, ज्वाला आहे, प्रकाश आहे, चैतन्य आहे, ते शिव आहे. शिव हे तत्व आहे, शंकर हे सगुण साकार रूप आहे. म्हणजे शंकराला किती वाटतं? चंद्र काय सुंदर आहे, गंगा काय आहे, शंकर गोरा आहे, कर्पूर गौरम करुणावतारम. शंकर किती सुंदर दिसतो? दिसतो, असतो नाही, असतो शिव. शिवतत्व असतं, लक्षात ठेवा. त्या शिवतत्वाची निर्गुण ध्यान नाम अनुसंधान अशीच उपासना करता येते. आरती लवथवती विक्राळा ब्रह्म ही शिवाची नाही, शंकराची आरती आहे. शिव आणि शंकरमध्ये फरक नाही आहे. शिव निर्गुण आहे, शंकर सगुण आहे. शिवाची उपासना करण्यासाठी शंकराची निर्मिती केली गेली. रूप काय, चरित्र काय, पार्वती काय, निर्नाणे जन्म काय, सती पार्वती हे सगळं चरित्र निर्माण झालं, पुराणं निर्माण झाली. आवश्यक आहे, सामान्य माणसाला आवश्यक आहे, प्रत्येकाला आरंभी आवश्यक आहे. अगदी लक्षात घ्या, मुख्य मुद्दा काय आहे? शिवतत्व, त्याची शिवरात्र आहे. शिवरात्रात इतका सुंदर तो काळ असेल, निशीथ काळ म्हणतात. आता येईल ना पुढच्या माघात वगैरे शिवरात्र येणार आहे. शिवरात्र प्रत्येक महिन्यात असते, आम्हाला माहीतच नाही आहे.
माघातली महाशिवरात्र असते, संक्रांत प्रत्येक महिन्यात आहे आम्हाला माहीतच नाही आहे. मकर संक्रांत 14 जानेवारी आपण महत्त्वाची मानतो. 14 जानेवारी या कॅलेंडरप्रमाणे येणारा एकच सण आहे आपला संक्रांत. महाराजांच्या पुण्यतिथीची तारीख बदलते, गणपतीची तारीख बदलते, दिवाळीची तारीख बदलते, सगळ्यांचं सगळं 14 जानेवारी संक्रांत. विचार करा तुम्ही, फक्त विचार करा. आणि असे विचार आत्ता यूट्यूबवर शॉर्ट्समध्ये एकेका मिनटात संक्रांत 14 जानेवारीलाच काय येते आणि कुठल्या पौर्णिमेनंतर गुड फ्रायडे येतो विचार करा. गुड फ्रायडे जर महत्त्वाचा असेल कारण तो रिझरेक्शन झालं ना, 16 क्रुसावर क्रुसिफाय झालेला जीजस फ्रायडेला गेला क्रुसिफाय, सॅटरडेला झाला संडे, ईस्टर संडे तो पुन्हा जिवंत झाला. पुन्हा जिवंत झाल्यामुळे 25 डिसेंबरला ख्रिसमसला महत्त्व आला. त्याचं मरण किती सुंदर आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण जर बारीक विचार केलं तर सगळीकडे निर्गुणाचीच उपासना आहे. तिथे येशू असा, नंतर फक्त क्रॉस आणि नंतर फक्त नाम, सन ऑफ गॉड दॅट स्पिरिट आणि सगळीकडे पसरलेलं ईश्वरी तत्व, त्याचीच उपासना आहे. अल्लाह काय, खुदा काय, ते म्हणतात आमचं कुठलंच चित्र नाही. पण चित्राशिवाय धर्म टिकणार नाही म्हणून हल्ली त्यांच्याकडे ते चित्र असतं दगडाचं, ज्याला काबा वगैरे म्हणतात, कुठेतरी उर्दूत लिहिलेलं असतं, गरज आहे. म्हणून उपासनेत उपासना, सगुणोपासना. आत्ता नाही वाचलं दाना दान अन्नदान, कारण ते एकच दान असं आहे की जे दिल्यानंतर माणूस म्हणतो पुरे. असं दुसरं कुठे ज्ञानाचं दान दिलं तरी तो म्हणतो समाधान झालं नाही, पुन्हा यायला पाहिजे. गुरुदेव रानडींच्याकडे आपले बाबा बेलसरे आणि त्यावेळचे आपले राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन गेलेले आहेत, खाली बसलेले आहेत, गुरुदेव वर बसले आहेत, काय ज्ञानाचा अधिकार आहे. आणि म्हणाले आम्हाला गीतेबद्दल प्रश्न विचारायचे आहेत, उपनिषदांबद्दल प्रश्न विचारायचे. गुरुदेव रानडे सांगतायत, शेवटी ते म्हणतात की समाधान झालं नाही, खूप बरं वाटलं पण अजून खूप विचारायचं आहे, पुढची भेट केव्हा. पहिला नागरिक देशाचा विचारतो डॉक्टर राधाकृष्णन, पुढची भेट केव्हा. आणि हे गुरुदेव रानडे साक्षात नामस्मरण. बाबा नेहमी म्हणतात की मी पाहिलेला सगळ्यात महत्त्वाचा नामयोगी, महाराजांना काही मी पाहिलं नाही, गुरुदेव रानडे. गुरुदेवांचं उत्तर आहे राष्ट्रपतींना दिलेलं, पुढली भेट नाम सोडेल तेव्हा. मी कुठली तारीख देणार आहे तुम्हाला आणि ती अपॉइंटमेंट आहे काय, नाम सोडेल तेव्हा. तुम्हाला बोलवलं त्यावेळेला नामाने मला घट्ट धरून ठेवलेलं असेल, तुम्हाला थांबावं लागेल किंवा परत जावं लागेल, मी भेटणार नाही. काय उत्तर आहे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो की नाम महत्त्वाचं आहे, नामाचं ध्यान महत्त्वाचं आहे आणि ध्यानाचं अनुसंधान महत्त्वाचं आहे. नाम ध्यान अनुसंधान ते ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा महत्त्वाचे आहेत. पुढे महाराज काय म्हणतात, नाम आणि रूप भिन्न नाहीतच. नाम म्हटल्यानंतर रूप आठवतं, रूप म्हटल्यानंतर नाम आठवतं, पण नाम आधी आहे, र आ म मिळून झालेलं आहे. कृष्णातला क रूप हे सगळं करा ना, कृष्ण सगळं आधी आहे, नंतर रूप निर्माण झालं. महाराजांनी एक उदाहरण दिलं आहे, लोकांचा गैरसमज होतो की आधी वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि नंतर रामानं त्याप्रमाणे जगून दाखवलं. आजच्या प्रवचनात आहे उल्लेख, लोक विचारतात अधिक रामायण लिहिलं होतं. आपण रामायणातच वाचतो की लव आणि कुशांचा जन्म वाल्मिकींच्या आश्रमात दिला, आधी लिहिलं आहे. नंतर वाल्मिकींनीच लव कुश आणि सीता रामाच्या स्वाधीन केली, आधी लिहिलं आहे. वाल्मिकींना या रामायणात स्वतःचं स्थान आहे, सहभाग म्हणून. वाल्मिकी इज अ कॅरेक्टर इन एपिक कॉल्ड रामायण. रामायण महाकाव्यातलं एक पात्र आहे वाल्मिकी. आधी कसं लिहिलं ते म्हणायची पद्धत आहे. इतकं सुंदर चरित्र आहे. रामाला वाल्मिकी नारदांना विचारतात की मला लिहायचं, तुम्ही म्हणताय लिहीन, परंतु हे 16 गुण असलेला राजा मला सांगा. ते म्हणाले 16 गुण काय रे, 32-64 गुण असलेला एक राजा तुझ्या माझ्या भाग्यानं अयोध्येत राज्य करतोय. त्याचं आत्तापर्यंतचं चरित्र मी तुला थोडक्यात सांगतो, पुढचं चरित्र तू पाहणारच आहेस. अर्थ लक्षात घ्या, आधी चरित्र लिहिलं म्हणजे आधी चरित्राची कल्पना, ते गुण ज्या गुणांना रामानी आपल्या जीवनात सिद्ध केलं ते 16 गुण दिलेले आहेत तिथे. वाल्मिकी विचारतात, नारद म्हणतात अरे हे तर रामात आहेच, हा गुण तर राम दाखवतोच, हा या गुणाचं प्रतीक म्हणजे राम आहे, अरे रे या गुणासाठी रामाचंच दर्शन घेतलं पाहिजे. असं चरित्र ते सिद्ध होतं लक्षात ठेवा.
म्हणून चरित्र आधी लिहिलं असं नाही, ते सगळे गुण आधी होते, ते गुण रामानी जीवनात सिद्ध केले असा त्या चरित्राचा अर्थ आहे. पुढे ते सांगतात की लक्ष रामरूपाकडे नाही आहे. वाल्या ज्या वेळेला राम घेत होता त्यावेळेला कुठल्या रामाचं वर्णन वाल्मिकीने केलं होतं सांगा बरं? नाही, उलट त्याला मरा इति जप सर्वदा, मरे इति जप सर्वदा, कारण ज्याचा अधिकार नाही आहे ना त्याला उलटा जप सांगितलेला आहे. आपल्याकडे संध्याकाळची जी उपासना आपण करतो त्याच्यात महब्र शब्द आहे. ब्रह्म म्हणण्याचा अधिकार आहे आपल्याला, आपली जीव एवढी पवित्र. ब्रह्म तू मब्र 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 म्हण, त्यातून ब्रह्म 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 तयार. मराम राम 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 उलटा जप सांगितलेला आहे नारदाने वाल्याला, कारण त्याचा अधिकार नाही तेवढा. अरे तो लूटमार करणारा मारेकरी अत्यंत हिंसक आहे, त्याला राम शब्दाने मरा सांगितला, त्याला कुठलं रूप माहीत होतं वाल्याला? बस मी पुन्हा येतोपर्यंत उठू नकोस, मराम राम राम म्हणत बस. अहो काय आज्ञापालन आहे, बसला तिथे. सगळा प्रसंग आठवा तुम्ही, बसला तिथे, वारूळ साठलं अंगावर. 12 वर्षानंतर नारद त्या भागातून येत असताना नारद प्रसंग विसरले होते, कारण नारदाने अनेकांना अनुग्रह दिलेला आहे, अनेकांना उपदेश केलेला आहे, अनेक घटनांना नारद साक्षी आहेत किंवा नारदांमुळे त्या घटना घडलेल्या आहेत. राम 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 आवाज त्या ध्वनी भरून राहिलेला होता. बघा कुठून येतं बघितलं, वारुळातून येतं. महती नावाची वीणा, काही जण नावाचा वीणा म्हणतात, नारदाचा वीणा, वारकऱ्यांचा वीणा असू दे, वीणा हातात असलेली नारायण नारायण ती मारून त्यातून वाल्मिकी दिसतो त्यांना. म्हणजे ज्या वीणेवर असंख्य असंख्य नारायण नारायण म्हणलेलं आहे ती वीणा वापरून ते वारुळ फोडलं जातं. वाल्मिक संस्कृतमध्ये वाल्मिक, वाल्मिक म्हणजे वारुळ. भो वाल्मिक, अरे वाल्मिकातून तो आलेला आहे. भो वाल्मिक नमोस्तुभ्यम सिद्धोहम त्वत्प्रसादता, तुझ्या कृपेनं मी सिद्ध झालेलो आहे. उठ वाल्मिकी उठ. बसला तेव्हा वाल्या होता, उठला त्यावेळेला वाल्मिकी होता. एका क्षणात झाल्याने 12 वर्ष गेलेले आहेत. निष्ठेचं नाम म्हणतात ते, हे हल्लाच नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला एवढी अपेक्षाच नाही आहे, आपण वाल्या एवढे वाईट नाही आहोत आणि वाल्मिकी एवढे चांगलेही होणार नाही आहोत, पण आपल्यात प्रगती व्हायची असेल दुराचारी आपणही आहोत घेऊ. आपल्याकडूनही चुका घडतात, आपल्याकडूनही पापं घडतात. नाम हे रूप नाही आहे, नाम हे असं साधन आहे, अमूर्त साधन आहे. शेवटचा महाराजांचा मुद्दा होतो, एखाद्या माणसाची ओळख नसेल तर नाम घेऊन त्याचं कुठलंच रूप येत नाही. तुम्हाला सांगितलं जॉन गंथर, काय तुमच्या डोळ्यासमोर आलं? जॉन म्हणून कुठला तरी शेजारचा आठवत, जॉन गंथर हा प्रसिद्ध लेखक. मला माहीत आहे जॉन गंथर म्हणल्यानंतर मला चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. माहीत पाहिजे, आपल्याला माहिती आहे देवाची, भगवंताची माहिती आहे की म्हणल्यानंतर त्याचं रूप समोर येणार आहे. महाराज म्हणतात नाम घेत राहा रूप प्रकट होईल. रूप येतं आणि जातं, नाम असतंच असतं. नाम म्हणजे परब्रह्म. शेवटचं वाक्य वाचूया. एक राम का तर एक राम गोरा, एक राम पाषाणाचा, एक राम मार्बलचा गोरा, आणि एक धातूचा, एक काचेचा, धातूचा सुद्धा, एक चांदीचा, एक सोन्याचा. कुठला राम महत्त्वाचा? अरे राम महत्त्वाचा नाहीच आहे, रूप महत्त्वाचं नाही आहे. रूप सुरुवातीला महत्त्वाचं आहे, पूजेला महत्त्वाचं आहे, सगुणोपासनेला महत्त्वाचं आहे. आत्तासुद्धा महाराजांनी सांगितलं आणि बाबा शेवटपर्यंत सांगत होते, कितीही जप करा, किमान एक माळ जप वैखरीनं करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मनात शिरा ना, पुन्हा वाटलं की इकडे तिकडे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शांत पुन्हा मन जायला लागलं श्रीराम जय राम जय जय राम. का नाही नाम सेंटर्ड उपासना करायची? मन गेलं वैखरीने नाम सुरू केलं. मी स्वतः ऐकतोय, माझं नाम मी ऐकतोय, असं एक वारुळ माझ्या भोवती तयार झालेलं आहे. वर्तुळ नाही लक्षात ठेवा, वारुळ. मला पलीकडचं काहीच ऐकायचं नाही. मग मनात नाम सुरू, परत मीच वारुळाच्या बाहेर आलो. श्रीराम जय राम जय जय राम वैखरीना करा तुम्ही. शेवटचं वाक्य, यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचं ध्यान केलं. रामायणातला एक प्रसंग किती सुंदर हा मार्ग आहे, इकडे तिकडे मन जातं. बरोबर आहे, रामायणातला एक प्रसंग निवड. सीता फुलं काढायसाठी आलेली आहे, एक सोनेरी हरिण आहे, ती बघते सीतेला खरंच काही नको आहे. पहिल्यांदा ती रामाला सांगते, मला तो मृग
त्याचं चर्म कातडं पाहिजे, मी कदाचित त्या कातड्याचं वस्त्र शिवेन किंवा ते कातडं जवळ ठेवेन. राम कधी भुलणारा नाही आहे, तो मायापती आहे, मायाधीश आहे, मायाध्यक्ष आहे. राम मायातीत आहे, पलीकडे आहे मायेच्या. तरीसुद्धा मृग सोन्याचा जगी असंभव, तरीही तयाला भुलले राघव. कारण श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी दैव जाणीले कोणी. पुढे रामायण घडणारच होतं, त्यासाठी तो मारीच सुवर्ण मृगाचं रूप घेणारच होता. राम त्याच्यामागे जाणार होता, रावण येणार होता, सीतेला पळवून, हे सगळं हे घडणारच होतं, चुकणारच नव्हतं. दैव जाणीले कोणी कशाला ते. आपण म्हणतो ना, अपराध कुणाचाच नाही, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती. हे पराधीनत्व म्हणजे निगेटिव्ह कन्सेप्ट नाही आहे. अरे तू किती झालास तरी त्या लढाईत तुझा पराभव होणारच होणारच, जय मिळणारच मिळणारच, तू काय ठरवणारच, अगदी लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतात की यासाठी कोणत्याही रूपामध्ये आपण त्याचं ध्यान केलं तर चालतं. नामातून अनंत रूपे निर्माण होतात, जशा अग्नीतून अनेक ठिणग्या निर्माण होतात, नामातून अनेक रूपं निर्माण होतात. नाम एक असतं. आंबा म्हणला तर आंब्याच्या किती व्हरायटीज आहेत, गुलाब म्हणला की गुलाबच्या किती जाती आहेत. पण गुलाब एक फूल आहे, त्याचं एक रूप आहे, त्याचं स्वरूप आहे. गुलाब म्हणजे सौंदर्य, गुलाब म्हणजे मंद गंध, गुलाब म्हणजे गुल ए आब, आब म्हणजे सौंदर्य किंवा तेज, आणि गुल म्हणजे फूल. गुलशन गुलशन म्हणतो ना आपण, की तेजस्वी फूल गुल आब, असा तो शब्द आहे. शेवटचं वाक्य महाराजांचं बघूया. अखंड घ्या तुम्ही कुठलंही नाम, अत्यंत आवडीनं अखंड घ्या, आनंदात राहा. आपण महाराजांना सांगूया, महाराज अखंड नाम घेण्याची शक्ती माझ्यात नाही आहे, क्षमता आहे पण शक्ती नाही. कारण इच्छा निराळी, शक्ती निराळी, इच्छा शक्ती नाही आहे. एकत्र यायला पाहिजे. विल कितीतरी इच्छा आहेत, शक्ती वाटेल तेवढी शक्ती आहे, अर्थशक्ती आहे, पॉवर आहे, शरीराची शक्ती आहे, एकत्र नाही आहे. इच्छा शक्ती आपल्या या आजच्या भारतात गुळ खूप आहे, तीळ खूप आहेत, तिळगुळ नाही आहे. हे एकत्र आता आलं ना, 14 जानेवारी आता आपण केला, संक्रांत आपण ज्याला म्हणतो येणार जवळ. एक फरक सांगू का तुम्हाला, तिळगुळ घ्या, गोड बोला तुम्ही, मी बोलणार नाही. तुम्ही मला सांगणार तिळगुळ घ्या, गोड बोला तुम्ही, मी बोलणार नाही. म्हणून या आपण संकल्प करूया, सगळ्यात गोड नाम आहे हो, तिळगुळ घ्या मी गोड बोलेन. का नाही म्हणायचं, तिळगुळ घ्या मी गोड बोलेन, तिळगुळ घ्या मी गोड बोलेन. आणि गोड बोलेन म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. आहेत त्या ठिकाणी ताट बसूया, शांत सावकाश डोळे मिटून घेऊया. महाराजांना वचन, शपथ आणि मुख्य म्हणजे अभिवचन, आश्वासन, बांधील की कमिटमेंट. पुढच्या पुण्यतिथीला आम्हा सर्वांना इकडे आणा महाराज, पण वर्षभर इतकं नाम माझ्याकडून घ्या की तुम्हालाच पुढच्या पुण्यतिथीच्या वेळेला इतकं बरं वाटेल, आतून तुम्ही म्हणाल वाह. शेवटचा श्लोक म्हणणार आहोत आणि 2 शांतीपाठ म्हणणार आहोत, कारण दत्तजयंतीला सुरू झालेला हा रामोत्सव, नामोत्सव आणि महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सगळं एकच आता समाप्त होतो आहे. आपण नाश्ता घेऊन जाणार आहोत, निघणार आहोत. जे थांबणार आहेत, महाप्रसाद वगैरे असेल, राम नाम चालू ठेवा, भजन करा. भजन करणारी मंडळी आलेली आहेत, आता नाश्त्यानंतर त्यांचं भजन मंडपात सुरू होईल. ज्यांना थांबणं शक्य आहे त्यांनी थांबावं, जाणं आवश्यक आहे त्यांनी जावं. आपण कितीही सांगितलं तरी कमी आहे आणि कितीही कमी सांगितलं तरी पुरेसं आहे, असा जो शांतीपाठ आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं, आणि नंतर दुसरा शांतीपाठ नेहमी म्हणतो तो सहनाभवतो. सगळ्यांनी बरोबर म्हणायचे. आपण 3 श्लोक म्हणूया आणि नंतर 2 शांतीपाठ सगळ्यांनी बरोबर. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मीठे वितो मस्तक जा ठिकाणी,
ते ते तुझे सद्गुरु पाय दोनी उपासनेला दृढ चाल वावे भूदेव संतासी सदाल वावे सत्कर्म योगे वयघार भावे सर्वामुखी मंगल बोल भावे सदा सर्वदा योग तुझा गढ़ावा तुझे कारणी देह माझा पड़ावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघु नायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ शांति पाठ ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः डोले बंद तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास हातावर हात चोळून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळ घ्या अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांची जी भव्य प्रतिमा आहे महाराज साक्षात बसले महाराजांच्या छातीकडे म्हणजे आईच्या अंतःकरणाकडे शांतपणे स्थिर दृष्टीने काही क्षण पाहूया महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया शांत आनंद महाराज 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 सर्वांना नमस्कार